इंजिनियर म्हणून मी कार्यरत करतो. एका वर्षाने माझी पोस्ट पण चेंज झाली आणि जशी जशी समोर आपल्या प्लांटची ग्रोथ होईल बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल. एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमचा येरूळ, येरूळ गावचा एक इंजिनियर सुद्धा इथे आहे, अतुल वैद्य, सर्वजण ओळखत पण असेल त्याला. हळूहळू सर सर्वांना मिळेल आणि बरेच लोक तुम्हाला सूचना दिलेली आहे, खालून बोलू नका. जे काय बोलायचं ते त्यांचं संपल्यानंतर तुम्ही उभं राहून बोला. त्यांचं संपल्यानंतर सुशिक्षित असो की असुशिक्षित, सर्वांना जवळजवळ एम्प्लॉय मिळून राहिला. तुमच्या येरूळ गावातले मेकॅनिकल मध्ये फिटर आहात, वेल्डर, कॅज्युअल हेल्पर म्हणून सर्व कार्यरत सध्या करत आहे. जशी जशी संधी मिळेल, जसे जसे एम्प्लॉयमेंट जास्त येईल आमच्याकडे, आम्ही सर्वांना रोजगार देऊ. आज नवीन प्लान जर उभं होत आहे, काही नवीन गोष्टी चालू होत आहेत, आम्हाला प्रत्येक गोष्टीला माणसं लागेल. जेव्हा जेव्हा एम्प्लॉयमेंट लागेल तेव्हा तेव्हा आम्ही पहिलं प्राधान्य आपल्या येरूळ, ताडाळी, साकरवाई, मोरवा इथलं देऊ. तुम्ही पण याच्याबद्दल सहकार्य करा, आम्ही पण करू. बाकी तुमच्या ज्या अपेक्षा आहे किंवा काही गोष्टी आहे पोल्युशन बद्दल, ते पण आम्ही कंट्रोल करायचा पूर्ण प्रयत्न करू. सुरुवातीला काही त्रास होता कंपनीकडनं, मानतो आम्ही, पण आम्ही तो हळूहळू कमी करून राहिलो आणि एक वेळ अशी येईल की पोल्युशन सुद्धा कमी होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. थँक्यू. तुमची नोंद घेण्यात आलेली आहे. पुढचं कोणी